मराठी अभिनेत्री प्रिया मराठे ही नाटक सिनेमा आणि मालिकांमधील अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात तिने एक वेगळं स्थान निर्माण केलं. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी प्रिया तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिची आई योगा कसा करायचा आणि त्याचे फायदे काय होतात हे सांगते. तर आई जसं सांगेल तसं प्रिया योगा करते. तर पाहूयात या व्हिडिओची एक झलक. उठते द्वी पादासन कसं करायचं, तर काय करायचं, दोन्ही पाय सावकास सावकास वर उचलायचे 30-60-90 अंशापर्यंत आल्यावर थांबायचं. म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आपले पाय कसे सरळ राहिले. शरीराला शरीराच्या पोटाच्या ठिकाणी ओटीपोटाच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन लागतो. आता वाटचाल करताना काय करायचं, सावकास दोन्ही पाय सीट आधारून वर उचलायचे आणि डोक्याच्या मागे येऊन टेकवायचे. डोक्याच्या मागे येऊन पावलं टेकवायची. नख टेकवता आली तर नख टेकवायची. म्हणजे आपल्याला तो जो ताण हवा आहे पाठीला तो ताण व्यवस्थित फिरतो आणि आपल्या पाठीच्या कड्याचा आरोग्य पाठीच्या कड्याचा आरोग्य सुद्धा. दोन्ही हाताचा आधार आपल्याला उशा एक उशन करायची आणि डोक्यापासून द्यायची. म्हणजे आणखी आपल्याला सपोर्ट पडणार. हे आहे हलासन. नावाप्रमाणे आहे हल म्हणजे नांगर. शरीराचा नांगर झालेला अतिशय चांगला असतो. आता सोडताना पण असं काही करायचं नाही. दोन्ही हात पुन्हा आधारासाठी सरळ करायचे आणि हळूहळू पाय उचलायचे आणि पाठीचा एक एक मणका टेकवत खाली येऊ. पुन्हा 90 अंशापर्यंत आल्यावर पाय अलगत खाली आणून जमिनीवर अलगत टेकवायचे. ते असं पुढे माझी आई योगा शिक्षक. गेल्या 20 वर्षांपासून ती विनामूल्य योग साधना शिकवते. मी तर तिच्याकडून शिकले आहेच, पण आज ठरवलं तुम्हा सगळ्यांबरोबर पण हे शेअर करूया. अशी पोस्ट लिहून तिने चाहत्यांसाठी हा योगा व्हिडिओ शेअर केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा.